नमस्कार मंडळी, आज आपण नाश्त्याला एक छान पदार्थ, पौष्टिक पदार्थ घेऊन आलेलो. तर त्यासाठी लागणार आहे, मी इथे कढई तापून घेतलेली आहे, त्यात आता मी एक चमचा घरी बनवलेलं तूप आहे हे, थोडंसं अजून घेते मी तूप. तूप वितळलेलं आहे, त्यात आपण दोन पाकळ्या लसूण घालतोय. बघा, आता लसूण पाकळ्या चांगला परतला गेलेला आहे तुपात, अगदी ब्राऊन होऊन नाही द्यायच्या, नाहीतर त्यामुळं खरपूस लागते तुम्हाला खाताना. आणि आता मी नाचणीचं पीठ घेते आहे, साधारण हा 2 चमचे मी पीठ घेते आहे. आता हे नाचणीचं पीठ तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचं आहे. छान सुवास येतो, ॲरोमा येतो छान भाजल्यानंतर तुपामध्ये. काय बनवते आहे स्वरांची आई? नाचणीची पेज. येस, तर आपण नाचणीची पेज बनवतो आणि त्यासाठीच हे पीठ भाजते मी चांगलं व्यवस्थित. आणि ही पेज गोड नसणार आहे, हे मिठाची पेज बनवते मी, लसूण लसणाची फोडणी घालून. पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे, ह्याच्यात आपण हे छान भाजून झालं की आपण ह्याच्यात गरम पाणी ॲड करणार. गरम पाणी ॲड करूया. गरम पाणी टाकल्या तुम्हाला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, सो दॅट गुठळ्या होणार नाही. पहा, गॅस चालूच आहे आणि हे मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित पाण्यामध्ये. असं एकजीव झालं पाहिजे. आणि थोडी उकळी आल्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. स्वरांश 6 महिन्याचा झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा अन्नप्राशन त्याचं झालं, त्यानंतर आम्ही त्याला ही पेज भरपूर वेळा दिलेली आणि त्याला फार आवडायची पण तेव्हा. पण मी अजूनही त्याला देते, कारण नाचणी ही पौष्टिक असतेच आणि बुद्धिवर्धक असते, कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं. हे पहा, उकळी आलेली आहे. आता मी चवीनुसार मीठ ॲड करते. तर नाचणीची पेज रेडी झालेली आहे. ही नाचणीची पेज शक्यतो सकाळच्या वेळी घेतली तर अति उत्तम, आणि लहान मुलांनाही देऊ शकता आणि वयोवृद्ध माणसांनाही देऊ शकता आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकता. तर नक्की ट्राय करा. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. बाय बाय.